नमस्कार मी अनुपमा खानविलकर जी चोवीस तासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आजचं युग हे स्पर्धेचं युग समजलं जातं आणि या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परीनं मेहनत घेऊन आपला वेगळा असा ठसा उमटव पाहत आहे आणि याच विद्यार्थ्यांसाठी आम्ही आणला आहे आमचा हा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा आणि या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण चर्चा करणार आहोत ते रशियातील एम बी बी एस या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अमित कामले यांना विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी अमित सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते सर स्वागत तुमचं यश शो मध्ये अमित सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर अमित हे खरं तर एम बी बी एस कामले हे एकी ई कन्सल्टन्सीचे चेअरमन आहेत तसंच त्यांनी अनेक कोर्सेससुद्धा डिझाईन केलेले आहेत रशियातल्या एज्युकेशनसाठी ते एम डी आहेत स्वतः चौदा वर्ष ते रशियात राहून आलेले आहेत रशियातल्या एमबीबीएस विषयावर आपण मागच्या आठवड्यामध्ये तिथल्या शिक्षणाचे प्रकार त्यासाठीची पात्रता ऍडमिशन प्रोसेस फी कॉलेजेस कुठली आहेत यावर चर्चा केलेली आहे या भागामध्ये आपण रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम तिथल्या आपल्या शिक्षणामध्ये फरक काय ऍडमिशन घेताना काय काळजी घ्यायची अशा अनेक मुद्यांवर चर्चा करणार आहोत आणि डॉक्टर अमित कामले आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत तेव्हा डॉक्टर अमित यांच्याकडून रशियातल्या एमबीबीएस याविषयी आणखी जाणून घेऊया सगळ्यात पहिला प्रश्न सर माझा तुम्हाला असा असेल की एक तर म्हणजेच युरोपियन कंट्रीज आणि भारतातल्या शिक्षणामध्ये बेसिकली डिफरन्स काय मॅडम आता जसं आपण बघतोय की कंपेरिजन <coughs> हे करण्यासाठी आपल्याला फॉरेन कंट्रीजचं एज्युकेशन आपलं एज्युकेशन जे सिस्टम आहे ते ऑफकोर्स चांगलं आहे बट आपल्याकडं जी मेंटॅलिटी आहे फॉरेन एज एज्युकेशन कंपेअर करण्याची ती थोडीशी वेगळी आहे आपलं एज्युकेशन ज जवळपास थिअरिटिकल बेस जास्ती आहे त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन फार कमी केलं जातं किंवा के लॉजिस्टिक्स ॲनालिसिस असू देत किंवा प्रत्येक सब्जेक्टमध्ये एक एक्सपर्टीज असू देत हा फारसा खोलात विचार केला जात नाही जनरली आपले विद्यार्थी अभ्यास असं करतात की ह्या एक्झाममध्ये मला चांगले मार्क्स मिळायचे आहेत कसल्याही पद्धतीने मला ते बायहाट करायचं आहे आणि ते झाल्यानंतर मला मार्क्स चांगले पाडायचे आहेत जेणेकरून मला ओव्हरऑल माझा स्कोर चांगला होईल आणि त्याच्यामुळं मला नोकरी चांगली मिळेल हा एक जनरल एक ॲस्पेक्ट असतो फॉरेन कंट कंट्रीजमध्ये तसं होत नाही जनरली विद्यार्थ्याची आवड निवड ही जास्त जपली जाते त्याच्यात पालकांचा पण फार मोठा रोल असतो आणि जनरली कसं केलं जातं की विद्यार्थ्याला काय आवडतं हे लहानपणापासून ते जपलं जातं आपल्याकडे कसं होतं की आपलं स्कूलिंग किंवा कॉलेजिंग किंवा कुठली स्ट्रीम घ्यायची आहे म्हणजे आर्ट्स असू देत कॉमर्स असू देत किंवा सायन्स असू देत हे जनरली डिसाइड पेरेंट्स करत असतात ऑफकोर्स त्याच्यामुळं कसं होतं की विद्यार्थ्यांना जर पालकांच्या अपेक्षाप्रमाणे जर मार्क्स मिळाले नाहीत काही कारणांमुळे तर ते पेरेंट्स जास्त निराश होतात ऑफकोर्स पेरेंट्सचा पण आउटलुक चुकीचा नाही आहे की आपल्याला नोकरी ही फर्दर हे करणं फार गरजेचं आहे बट त्याच्यामुळं कसं होतं की आपण एक क्वांटिटेटिव्ह मास्क जो आहे तो खूप चांगला हे होतो पण त्याची क्वालिटी कुठं ना कुठं कुटा तर डिमिनिश झालेली दिसते आणि आपण कायम बघतो की आपले भरपूर विद्यार्थी नुसतं शिकतच नाहीत तर नोकरीला देखील युरोपमध्ये आहेत अमेरिकेमध्ये आहेत रशियात आहेत कॅनडामध्ये आहेत मिडल ईस्टमध्ये आहेत ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आपल्याला त्यांचा पगार घ्यायला आवडतो पण आपल्याला त्यांची एज्युकेशनला आपण लगेच ऍक्सेप्ट करत नाही हे कुठं ना कुठं तर थोडंसं चुकीचं वाटतं खरं आणि तुम्ही आता जे सगळं सांगता त्याच्यामध्ये मला एक असं गोष्ट जाणवती म्हणजे पालकांची भूमिका हा जो पॅरेंट्स रोल आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे काय तुम्ही सांगाल याच्याविषयी कसा विचार करायचा तेच की आपलं जे पॅटर्न आहे ही एक ग्लोबल ऍस्पेक्टने आपण जर विचार केला की ऑफकोर्स uh, uh, पालकांना एक भीती असते की बाबा फॉरेनमध्ये जाऊन हा uh, माझा विद्यार्थी uh, म्हणजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी जाऊन तिथं कसं राहील बट uh, ऑफकोर्स थोडा आपला आपण त्यांच्यावर पण विश्वास टाकायला पाहिजे आणि त्यांचे जे ड्रीम्स आहेत त्यांचे uh, जे इनर त्यांचे इन्स्टिंक्ट्स आहेत ते देखील थोडं जपणं गरजेचं आहे म्हणून uh, uh, पालकांचा मेन फॅक्टर ह्याच्यात जो आहे तो मोटिवेशनल असायला पाहिजे आणि त्यांना तुम्ही पुश करा <laughs> uh, हा रोल त्यांचा असायला पाहिजे आणि uh, सातत्याने त्यांच्यावर uh, म्हणजे एक मोटिवेशनल फॅक्टर फ्रॉम द पेरेंट पॉईंट ऑफ व्यू असणं आवश्यक आहे अगदी सर मागच्या भागामध्ये आपण रशियातल्या एमबीबीएस बाबत फीज वगैरे विषयी चर्चा केलेली होती प्रश्न त्याच अनुषंगानं आहे की रशियातली जी वैद्यकीय शिक्षण पद्धती आहे त्याच्यासाठी स्वस्त वाटते भारतीय पेक्षा तर काय नेमकं याच्या मागचं कारण काय आहे काय सांगा आता मॅडम जसं आपल्याला आहे की आपल्याकडे गव्हर्नमेंट सेक्टर ऑफ एज्युकेशन आहे आणि प्रायव्हेट सेक्टर एज्युकेशन आहे रशियामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज नाहीत सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या गव्हर्नमेंटल मेडिकल युनिव्हर्सिटी त्याच्यामुळं गव्हर्नमेंट त्या युनिव्हर्सिटीजला सबसिडी देतं म्हणजे जनरली काय होतं की एखादा रशियन विद्यार्थी जेवढी फी कॉलेजला भरतो तेवढीच फी एका इंडियन एक इंडियन विद्यार्थी तेवढीच फी भरतो मग तो अमेरिकन असू देत इंडियन असू देत मलेशियन असू देत जेवढी एक रशियन विद्यार्थी फी भरतो तेवढीच इथं फी आकारली जाते जनरली इथं कसं बघ बघितलं जातं की ह्या वर्षी जवळपास प्रायव्हेट कॉलेजेसची फी अंदाजे साडेसात ते आठ लाख रुपये आहे म्हणजे जर कोर्स फी आपण बघितली तर टोटली एक पस्तीस ते चाळीस लाख रुपये ही नुसती कॉलेजची फी झाली कॅपिटेशन फीज जी आहे ते अंदाजे जे, जे काय कॅपिटेशन फीज घेत असतील प्रत्येक जे काही प्रायव्हेट कॉलेजेस असतील तर अंदाजे एक एम बी बी एसचा विद्यार्थी आपल्याला प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर घडवायचं असेल तर अंदाजे साठ ते सत्तर लाख रुपये आजच्या टाईमला आपल्याला मोजावे लागतात आणि रशियामध्ये हेच एज्युकेशन सहा वर्षाचा जो ड्युरेशन आहे कोर्सचा अठरा ते वीस लाख रुपये लागू शकतात मग जर तुम्ही केलं तर फक्त आपली एक मानसिकता जर आपण बदलली तर ह्या मध्ये आपण गव्हर्नमेंट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तिथे एज्युकेशन घेऊ शकतो हा खूपच चांगला ऑप्शन आहे मला वाटतं जर मग सर अभ्यासक्रमाचा विचार करायचा झाला तर मग सिलेबस काही वेगळा असो किंवा त्या सिलेबस विषयी काय सांगाल आता जनरली आपण बघितलेलं आहे की हे सगळे कोर्सेस मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया रेकग्नाइज्ड आहेत डब्ल्यू hmm. एच ओ रेकगनाइज्ड आहेत जो पॅटर्न जसं आपल्याकडं आता आपल्याकडं शिक्षण जो ड्युरेशन आहे hmm. तो फोर अँड हाफ इयर्सचा हा मेन कोर्स आहे एक वर्षाची इंटर्नशिप म्हणजे साडेपाच वर्षाचा कोर्स आहे रशियामध्ये म्हणजे हे आपण बघतोय की अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ इयर्स आहेत रशियामध्ये टेन मंथ्स एज्युकेशन टू मंथ्स वेकेशन सप्टेंबरला कॉलेज सुरू होतं आणि जूनला फायनल एक्झाम असते टू मंथ्स वेकेशन तर Uh, इकडं आपल्याकडे कसं आहे पहिलं वर्ष हे एक वर्षाचं आहे दुसरं वर्ष दीड वर्षाचं वर्षा आणि फायनल इयर टू इयर्सचं okay. तर uh, सिलेबस जो आहे तो मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या प्रमाणेच सिलेबस आहे जसं आपल्याकडे आहे तसं तिथं प्री क्लिनिकल पॅराक्लिनिकल आणि क्लिनिकल सब्जेक्ट्स आहेत बुक्स okay. किंवा सिलेबस जेव्हा आपण म्हणतो आपले सगळे इंडियन विद्यार्थी त्यांच्या सगळ्या लायब्ररीजमध्ये इंडियन बुक्स आहेत म्हणजे जसं आपल्याकडे आपण अॅनाटॉमीला बी डी चौरासी आपले विद्यार्थी वापरतात हिस्टॉलॉजीला इंद्रबीर सिंग असू देत त्यानंतर मायक्रोबायोलॉजीला पानिकर असू देत मेडिसनला डेव्हिडसन असू देत म्हणजे जे सगळे बुक्स इंडियन मेडिकल स्टुडंट्स इथं रेफर करतात तेच सगळे बुक्स रशियामध्ये इंडियन विद्यार्थी इंडियन बुक्स रेफर करतात बर पण मग तिथे वेगवेगळ्या कंट्रीजच्या विद्यार्थ्यांना अशी उभा असते का की आपापल्या देशामधल्या तर जनरली हो कारण आपली लँग्वेज जे आहे हे सगळे आपलं इंस्ट्रक्शन मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन ही इंग्लिश असल्या कारणाने असल्याकारणाने प्रत्येक कंट्रीचे विद्यार्थी आपले आपले ऑथर्स चे बुक्स रेफर करतात जेणेकरून त्यांना अंडरस्टँडिंगला सुद्धा ते इझी जाईल प्लस आपण जे आता मगाशी मध्ये होतं त्यांना नुसतच ते थिअरटिकल बायहार्ट करायचं नाहीये तर ते प्रॅक्टिकली त्यांना इम्प्लिमेंट करायचं आहे मग आपल्या बुक्स त्यांना तिथे सो ते सोयीस्कर हे खूप इंटरेस्टिंग आहे की ते प्रत्येक देशातल्या तर तिथल्या सगळं कल्चर माहिती असतं तिथलं बरेच आपल्या शिक्षण माहिती असल्यामुळे खूप सोपं जात असावं एक्झामचा जर विचार केला तर एक्झामची प्रोसेस कशी असते एक्झाम जनरली दोन सेमिस्टर्स असतात तर विंटर एक्झाम ही असते जानेवारी महिन्यात आणि फायनल जी समर एक्झाम असते ती असते जून महिन्यामध्ये तर जनरली प्रॅक्टिकल एक्झाम्स असतात थिअरटिकल एक्झाम्स असतात आणि एम सी क्यूज असतात आणि हेचं ॲब्रिव्हिएशन्स असतात म्हणजे फाईव्ह ग्रेड म्हणजे एक्सलंट फोर ग्रेड म्हणजे गुड आणि थ्री ग्रेड म्हणजे सॅटिस्फॅक्टरी जर एखाद्या विद्यार्थ्याला टू ग्रेड मिळाला तर दॅट सेज की ही हेज फेल्ड रिवर्क करून तो त्याची एक्झाम पुन्हा देऊ शकतो ओके सीआयएस कंट्रीज असं ऐकलेलं आहे तर म्हणजे काय असतं सीआयएस कंट्रीज म्हणजे कॉमनवेल्थ इंडिपेंडंट स्टेट्स आपल्याला माहित आहे की यूएसएसआर आर एक फिफ्टीन सिक्स्टीन कंट्रीजचा एक मोठा देश होता आणि नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये ह्याचं डिव्हिजन झालेलं होतं आणि ट्वेंटी सिक्स डिसेंबर नाईन्टीन नाईंटी वनमध्ये एक अल्मामाटा प्रोटोकॉल साईन केलेला होता म्हणजे त्याच्यात मालदोवा आहे किर्गिस्तान आहे कझाकस्तान आहे तुर्कमिस्तान आहे अरब अजरबजान आहे असे काही कंट्रीज आहेत जिथं रशियन भाषा बोलली जाते पण तो आता रशियाचा पार्ट नाही आहे हे वेगळे कंट्रीज आहेत आणि तिकडं पण काही कॉलेजेस आहेत आणि जसं रशियन लँग्वेज असल्याकारणाने ते कॉलेजेस आम्ही रशिया रशियनच आहोत असं प्रमोट केलं जातं तिथे इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं कमी आहे आणि त्याच्यामुळं त्यांची फी स्ट्रक्चर देखील रशियाच्या कॉलेजेसच्या प्रमाणे कमी आहे रशिया बरोबर सर पुढचा प्रश्न असा असा राहील की बरेच वेळा बाहेरच्या देशामध्ये आपला पाल्य शिकायला जाणार म्हटल्यावर त्याच्या जा आधी खर तर टेन्शन येतं की बाहेरच्या देशात जाणार कसा शिकणार कसा तिथे सगळं कसं असेल तिथलं एकंदरीत जनजीवन कसं असेल <coughs> तर बरेच वेळा फसवणूक सुद्धा होण्याची शक्यता असते अशीही उदाहरणं समोर येतात तर तुम्ही काय सांगाल की पालक आणि विद्यार्थ्यांनी रशियामध्ये शिक्षणासाठी जाताना काय काय काळजी घ्यावी सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे जे रशियन मेडिकल युनिव्हर्सिटीज प्रमोट करतात ते स्वतः डॉक्टर्स आहेत का कारण रशियन मेडिकल युनिव्हर्सिटी जनरली अशा लोकांना त्यांचे लायसन्सेस किंवा रजिस्ट्रेशन देतात जे तिथं त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे जनरली काय होतं की मी जसं मगाशी म्हणलं की पालकांना जनरली कधी कधी काय वाटतं की त्यांना शिकायला जायचं आहे मोल, त्यामुळे ते भरपूर जास्ती चौकशा करत बसतात तुम्ही वेबसाईट्स चेक करा ज्या विद्यापीठांचे वेबसाईट्स आहेत त्यांच्यावर तुमचे रजिस्ट्रेशन्स असतात ज्या एजंट थ्रू तुम्ही चाललेलं आहे त्या एजंटला रशियन बोलता येतं <laughs> का तो स्वतः त्यांच्याबरोबर तिथं जातो का त्यांचे फोटोग्राफ्स तुम्ही चेक करा ऑथरायझेशन्स तुम्ही चेक करा आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच तुम्ही तुमचं ॲडमिशन हे करा फायनलाईज करा नक्कीच ये ही काळजी घेतली तर निश्चित पुढच्या सगळ्या दुर्घटना आपल्याला टाळता येऊ शकतात आणखी काही विषयावर आपल्याला चर्चा करायची बेसिकली स्क्रीनिंग टेस्ट वगैरे काय असतात हे जाणून घ्यायचंय रशियात एमबीबीएस करताना नेमकं काय काय करायचं पुढचा प्रश्न सर या संदर्भात आहे की स्क्रीनिंग टेस्ट असते तर ती म्हणजे काय असतं स्क्रीनिंग uh, टेस्ट ही uh, जी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स आहे म्हणजे राष्ट्रीय परीक्षा बोर्ड ही घेते ऑन बिहाफ ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया रशियातून जेव्हा एखादा विद्यार्थी पासआउट होतो तेव्हा तो जेव्हा भारतात येतो mm. uh, त्याच्यासाठी त्याला ही एक्झाम द्यायला लागते uh, ह्या एक्झामचं पॅटर्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर्स असतात प्री क्लिनिकल पॅरा क्लिनिकल आणि क्लिनिकल असे तीनशे मार्काचा हा पेपर असतो आणि ह्याचं मिनिमम पासिंग इज फिफ्टी पर्सेंट मार्क्स अगोदर ही परीक्षा न्यू मध्ये जाऊन द्यावी लागत होती पण आता मागच्या वर्षापासून मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने काही सेंटर्स केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचे सेंटर्स आहेत मुंबई नवी मुंबई पुणे आणि नागपूर ह्या ठिकाणी विद्यार्थी जाऊन ऑनलाईन ही एक्झाम देऊ शकतात एक्झाम दिल्यानंतर जेव्हा त्यांचा रिझल्ट येतो त्यांना तेव्हा प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन मिळतं प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर त्यांना एक वर्ष काम करावं लागतं त्याच्यानंतर त्यांचं परमनंट रजिस्ट्रेशन मिळतं जे नॅशनल असतं आणि नॅशनल रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर विद्यार्थी कुठेही काम करू शकतो म्हणजे त्याचा वैद्यकीय व्यवसाय तो भारतामध्ये इथे येऊनही करू शकतो या सगळ्या स्क्रीनिंग टेस्ट आणि सगळी प्रोसेस झाल्यानंतर बरं सर रशियातून शिक्षण घेतल्यानंतर इंडियामध्ये येऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं ऑफकोर्स जसं सांगितलं की आता जेव्हा तुम्ही तुमची स्क्रीनिंग टेस्ट पास करता त्यानंतर जेव्हा तुमचं परमनंट रजिस्ट्रेशन नंबर येतो त्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ज्या एंट्रन्सेस आहेत त्या तुम्ही देऊ शकता डी hmm. एन बीच्या ज्या एं एंट्रन्सेस आहेत त्या देऊ शकता त्याचप्रमाणे सी पी एसचे काही कोर्सेस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन असू देत किंवा डी एन बी असू देत किंवा सी पी एस किंवा फेलोशिप डिप्लोमा हे कोर्सेस तुम्ही नंतर इथं इंडियात करू शकता अगदी हा पण एक मला वाटतं खूप चांगला पर्याय आहेत त्याचप्रमाणे सरकारी नोकरीसाठी खरं तर course, है? है, एक पात्रता असते आपल्याकडे की दहावीचं झाल्यानंतर शिक्षण दोन वर्ष टेन प्लस टू प्लस थ्री और फोर अशा टाईपमध्ये तर गव्हर्मेंट जॉब करण्यासाठी ह्या शिक्षणाचा काही उपयोग किंवा करू शकतो का बेसिक ऑफकोर्स हे एक रुमर आहे की रशियात गेल्यानंतर की इंडियात आल्यानंतर तुम्ही गव्हर्मेंट जॉब करू शकत नाही हे चुकीचं आहे एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं गव्हर्नमेंट आणि त्यांचं गव्हर्नमेंटच्या झालेला हा एक टायअप आहे ज्याच्यामुळं आपले विद्यार्थी तिथं जातात जसं आपण ब्रिक्स समिटमध्ये आता कालच ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया श्री नरेंद्र मोदीजींनी uh, uh, व्लादिमीर पुतीनला जेव्हा ते भेटलेले होते की त्यांनी सांगितले की बरेचसे युनिवर्सिटीज ब्रिकच्या अंतर्गत त्यांना करायचे आहेत म्हणजे असं uh, नाही आहे की विद्यार्थी तिथं गेल्यानंतर फक्त प्रायव्हेट जॉब्सच करणं आवश्यक आहे इथं देखील ते येऊन गव्हर्मेंट नोकरी करू शकतात नक्कीच त्यानंतर जर रशियामध्ये शिक्षण घेतले वैद्यकीय एखाद्या विद्यार्थ्यांनी तर परत त्याला इथे यायचं नसेल इंडियामध्ये परत यायचं नसेल तर तिथेच राहून काही करता येतं ऑप्शन्स नेमके काय ऑफकोर्स तिथं तो नक्कीच प्रॅक्टिस करू शकतो किंवा बाकीच्या कंट्रीजमध्ये पण जाऊ शकतो बट रेकमेंडेड आहे की आपल्याला इंडियामध्ये डॉक्टरांची कमकर्ता आहे तर माझं वैयक्तिक सजेशन असेल की त्यांनी इंडियातच यावं पण सपोज जर त्यांना इंडियात यायचं नसेल सपोज त्यांना यूसमध्ये जायचं असेल किंवा के यु केमध्ये जायचं असेल कॅनडा ऑस्ट्रेलिया तर त्या त्या कंट्रीजची एंट्रन्स एक्झाम त्यांना द्यावी लागती mm -hmm. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी किंवा हॉस्पिटल एंट्रन्सेस त्यांना देऊन ते जाऊन तिथं देखील नोकरी करू शकतात जर रशियात त्यांना काम करायचं असेल तर त्यांचा विद्या आणि भारतात ऑफकोर्स ते येऊ शकतात जास्त बेटर सर पुढचा प्रश्न असा असा आहे की रशियात गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला ऍडमिशन मिळाल्यानंतर आपल्या कॉलेज पर्यंत पोहोचायचं कसं खरं तर हा एक मला इथे राहून प्रश्न पडलाय सुद्धा तुमच्या था विद्यार्थ्यांबरोबर जाता येस मी विद्यार्थ्यांबरोबर जातो किंवा जर काही असतं मला जाता आलं नाही तर आमचे रिप्रेझेंटेटिव असतात जे प्रत्येक कॉलेज पर्यंत त्यांना नेण्याची जबाबदारी आम्ही घेतो बरोबर पुढे जर असं विचारायचं झालं की तो विद्यार्थी तिथे राहतोय मात्र okay. यु नो सगळं वातावरण वेगळं आहे इंडियातलं रशियातलं पण आजारी पडलाच okay. तर पुढे काय अर्थात तो मेडिकलचं शिक्षण घेतोय तरी सुद्धा अचानकपणे आलेला जर आजार पण असतो त्याच्यासाठी जे काय अशा uh, वेळेस जसं तुम्ही सांगितलं की रशियात विद्यार्थी गेल्यानंतर सगळ्यात पहिलं त्याला इमिग्रेशन कार्ड किंवा मायग्रेशन कार्ड करावं लागतं मायग्रेशन कार्ड झाल्यानंतर म्हणजे काय की त्यांनी रशियन बॉर्डर क्रॉस केलेली आहे ते करणं आवश्यक आहे विद्यापीठात पोहोचल्यानंतर त्याला हेल्थ चेकअप करावा लागतो आणि एक मेडिकल इन्शुरन्स घ्यावा लागतो मेडिकल इन्शुरन्समध्ये हा मेडिकल इन्शुरन्स लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स असतो जर जसं तुम्ही विचारलं की एखादा विद्यार्थी जर आजारी पडला तर ही कॅन कॉल अ डॉक्टर डॉक्टरचे नंबर्स पॉलिक्लिनिकचे नंबर्स हॉस्पिटलचे नंबर्स त्या त्याच्या कार्डवर असतात त्याच्या रूममध्ये डॉक्टरला तो इन्व्हाइट करू शकतो आणि प्रिस्क्रिप्शन देऊन डॉक्टर कॅन टेक केअर ऑफ हिम जर सिरियस इलनेस असलं तर आपल्याकडं स्कोर आय पोमश म्हणजे ॲम ॲम्ब्युलन्स किंवा इम इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स असते जे ज्याच्याकरून विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट देखील केलं जातं आणि जे, जे काही नेसेसरी मेडिकल केअर आहे ती त्याला दिली जाते नक्कीच म्हणजे पालकांनी तसं काळजी करण्याची काही गरज नाही कारण मुख्यतः विद्यार्थ्याला बाहेर पाठवायचं म्हणतं की आधी पालकांना काळजी त्याच्या आरोग्याची असते तर थोडंसं पुढे जाऊया आपण एकदा रशियामध्ये विद्यार्थी पोचला आपलं वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तर पुढची प्रोसेस नेमकी काय असते काय काय करायचं असतं आता जेव्हा तो जसं आपण मध्यंतर बोललो की मायग्रेशन कार्ड सगळ्यात महत्त्वाचं असतं की बॉर्डर क्रॉस करून तो रशियात आलेला आहे त्याच्यानंतर मेडिकल इन्शुरन्स करणं इज द सेकंड स्टेप थर्ड त्याची फीज हॉस्टेल फीज आणि त्याची मेडिकल इन्शुरन्सची फीज विद्यापीठात भरणं एक लक्षात ठेवा की विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी स्वतःची फी स्वतः विद्यापीठात भरतो त्याच्यानंतर जो आहे त्याचा जो विजा असतो तो आता जेव्हा तो रशियात जातो तो नाईंटी डेजचा असतो तिथे गेल्यानंतर तो आपल्याला विजा एक्सटेंड करायचा असतो विजा एक्सटेन्शन झाल्यानंतर त्यांना एक सिटी टूर दिली जाते एक आठवड्यात आठवड्यासाठी की कुठले हॉस्पिटल्स कुठे आहेत कुठले क्लिनिक कुठे आहेत ट्रान्सपोर्टेशन कसं आहे आणि त्याच्यानंतर वीकच्या त्यांचं क्लासेस सुरू होत हे विद्यापीठातर्फेच असतं त्यांचं सगळं इकडे तिकडे फिरणं हे खूप चांगलं आहे की शहराची ओळख त्यामुळे जी भीती असते ती सुद्धा जाते थोडस पुढे जाऊया तर भारतीय विद्यार्थी जेव्हा दुसरीकडे जातो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो तो खाण्यापिण्याचा तर तिथे जे कॅन्टीन्स आहेत युनिव्हर्सिटीतले तर तिथे भारतीय पद्धतीचं जेवण मिळू शकतं आता जनरली प्रत्येक विद्यापीठात अशी सोय नाही पण काही काही विद्यापीठांमध्ये कॉन्टिनेंटल फूड असतं कॅन्टीनमध्ये एक लक्षात घ्या की फक्त इंडियातूनच विद्यार्थी तिथं जात नाहीत बरोबर तर अमेरिकन्स असतात ऑस्ट्रेलियन्स असतात कॅनेडियन्स असतात जर्मन्स असतात त्याचप्रमाणे मलेशियन म्हणजे सगळ्यांसाठी कॉलेज प्रत्येक कंट्रीची वेगळी वेगळी मेस करू शकत नाही तर कॉन्टिनेंटल फूड आहे जनरली विद्यार्थी स्वतः जेवण बनवतात आणि काही कॉलेजेसमध्ये दे मेस देखील आहे बट ते विद्यार्थ्यांना न परवडण्यासारखे आहे कारण इथून शेफ किंवा हे लोक तिथं घेऊन जाणं आणि तो खर्च परवडत नाही कारण जे मेस असते ते दहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो वन टाईम पेमेंट करावी लागते आणि विद्यार्थ्यांना ते जेवण आवडेलच असं नाही म्हणून आम्ही जे सजेस्ट करतो दॅट इज सेल्फ कुकिंग म्हणजे स्वतःचं जेवण स्वतः मी स्वतः जेवण बनवतो मी जेव्हा रश्यात जातो मी स्वतःचं जेवण स्वतः बनवतो Uh, जेव्हा आपण रशियामध्ये फिरतो uh, तेव्हा ट्रान्सपोर्टेशन पॉलिसी काय असते नेमकं घ्यायची असते का काय सांग जनरली रशियाचं जे ट्रान्सपोर्टेशन पब्लिक ट्रान्सपोर्टेशन इज व्हेरी वेल डेव्हलप्ड जे मेन मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन ट्रॅम्प्स असतात ट्रॉली बसेस आहेत इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि mm अंडरग्राऊंड -hmm. मेट्रो uh, विद्यार्थ्यांसाठी uh, एक स्पेशल पास असतो ज्याला स्टुडंट पास म्हणतात कुठल्याही मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट ते घेऊ शकतात एक साडेतीनशे चार्जेपर्यंत चारशे रुपयेमध्ये हा पास मिळतो कन्सेशनल यस असतो शिक्षण घेता घेता सुद्धा तिथे काही करण्याचे काम करता येतं हे विद्यार्थी स्टुडंट फीजावर असतात त्याच्यामुळं त्यांना नोकरी करता येत नाही कारण रशियन पार्लिमेंटने असा रूल पास आऊट केलेला आहे की हे मेडिकलचे विद्यार्थी आहेत पण जर त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या <laughs> हॉस्पिटल्समध्ये पॉलिक्लिनिक्समध्ये जर काम करायचं असेल तर ते करू शकतात निश्चितच जर तुम्ही तुमची कॉलेजची फी भरण्यासाठी जर नोकरी करत आहात <laughs> तर इट इज नॉट अलाउड म्हणजे रशियन गव्हर्नमेंट डझंट अलाव अर्न अँड लर्न पॉलिसी अच्छा मला वाटतं अमेरिकेमध्ये अच्छा जर एखाद्या विद्यार्थ्याला तिथे काही अडचण आली युनिव्हर्सिटी मध्ये शिकताना तर त्यावेळी संपर्क करण्यासाठी काही वेगळा काही प्रकार असतो काही क्युरेटर्स आहेत दोन टाईपचे क्युरेटर्स असतात ऑफकोर्स प्रत्येक इंटरनॅशनल चे जे ऍडमिनिस्ट्रेटर्स असतात ते इंग्लिश बोलतात आणि क्युरेटर्स असतात क्युरेटर्स म्हणजे जे काजे घेणारे लोक एक रशियन क्युरेटर असतो जो लीगल प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि एक इंडियन क्युरेटर असतो म्हणजे हॉस्टेलमध्ये काय जे काय त्यांचे डे टू डे काही प्रॉब्लेम असतात ते ज्याला आपण गार्डियन, गार्डियन गार्डियन म्हणू शकतो बरेच वेळेस दहा पासून मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने असा रूल पास आउट केलेला आहे की ज्या विद्यार्थी मध्ये तुम्ही ऍडमिशन घेता फर्स्ट इयरला त्याच विद्यापीठातून तुम्ही तुमचं एज्युकेशन कम्प्लीट करणं आवश्यक आहे नाहीतर त्यांना एलिजिबिलिटी सर्टिफिकेट मिळत नाही आणि एलिजिबिलिटी नॉर्म्स तुम्ही वॉयलेट केला कारणाने तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट देता येत नाही अच्छा खूप छान खरं तर माहिती दिली सर रशियातल्या एमबीबीएस विषयी खरं तर अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असू शकतात पण खूप छान माहिती दिली तिथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय पाहत रहा झी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे